नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी मंत्राच्या करंट अफेअर डायरीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. आज दिनांक 21 सप्टेंबर 2017. तर चला आजच्या चालू घडामोडी आपण बघूयात. सर्वप्रथम मॅक्सिकोतली घडामोडी समोर येत आहे, ती म्हणजे मॅक्सिकोत भूकंप आलेला असून त्यात 250 जणांचा मृत्यू झालेला आहे. मॅक्सिकोला बुधवारी भूकंपाचा तीव्र झटका बसलेला आहे, धक्का बसलेला आहे आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 इतकी होती. भूकंपामुळे झालेल्या हानीत सुमारे 250 जणांचा मृत्यू झालेला आहे. यात 21 शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 1985 नंतर इतक्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप पहिल्यांदाच आल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिलेली आहे. तर हा जो घटक आहे, भूकंप हा घटक भूगोलात येतो आणि भूगोलाबरोबरच आपत्ती निवारण किंवा आपदा प्रबंधन या टॉपिकमध्ये सुद्धा मोडतो. म्हणजे भूकंप आधी होतो तो भूगोलिक कारणामुळे आणि त्याची कारणं आपण वाचून काढावीत आणि त्याविषयीची प्रश्न आपण बघून घ्यावीत. यानंतरची चालू घडामोडी म्हणजे आता भरती आणि प्रवेश परीक्षेसाठी एकच संकेतस्थळ असणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या भरती परीक्षा आणि शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठी आता महापरीक्षा हे एकच संकेतस्थळ असणार आहे. परीक्षांचे अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंतचे सर्व टप्पे आता एका संकेतस्थळाच्या माध्यमातून होणार आहे. तर एक वेबसाईट आणत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, जिचं नाव आहे www.mahapariksha.gov.in. याच्या अंतर्गत भरती व प्रवेश परीक्षा चे फॉर्म भरून घेतले जाणार आहे आणि या माध्यमातून निकाल देखील लावण्यात येणार आहे. तर यानंतरची आपण चालू घडामोडी बघूया. मोदी ट्रम्प यांची इस्रायल भेट ऐतिहासिक, नेतन्याहू. जगातील शेकडो नेत्यांचे इस्रायलमध्ये स्वागत केलेले आहे, मात्र नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची इस्रायल भेट ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होती, असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले. ते राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलत होते. ते म्हणाले की मोदी यांनी इस्रायलमध्ये केवळ भारत नाही तर संपूर्ण मानवतेच्या दृष्टिकोनातून संधीचा शोध घेतला आहे. मी गेल्या वर्षी देखील आमसभेत बोलण्यासाठी आलो होतो तेव्हा मी इस्रायलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे नमूद केले होते. तेव्हापासून असंख्य अध्यक्ष, पंतप्रधान व अन्य नेत्यांनी इस्रायलला भेट दिली. त्यापैकी काही जण तर प्रथमच इस्रायलला येत होते आणि त्यामध्ये या दोन नेत्यांची भेट ऐतिहासिक ठरली असे त्यांनी सांगितलेले. तर मे महिन्यात ट्रम्प आले होते आणि आपल्या कार्यकाळात पहिला परदेश दौरा म्हणून इस्रायलची निवड करणारे ते पहिले अमेरिकी अध्यक्ष होते. ते वेस्टर्न वॉल, जू मंदिर, टेम्पल माउंटला गेले होते असे नेतन्याहू यांनी सांगितले. तर भारत व इस्रायल यांच्या दरम्यानचे जे संबंध आहेत ते आपण वाचून काढावे आणि इस्रायल आपल्याला कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आहे ते देखील आपण वाचून काढावे. यानंतर विशेष कौशल्यांना भविष्यात मोठ्या संधी असणार आहेत असं मॅनपॉवर ग्रुपच्या पाहणीतून निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीत मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या संधी निर्माण होणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारत कुशल कर्मचाऱ्यांसाठी जगातील 3rd क्रमांकाची आशादायी बाजारपेठ बनेल असे एका पाहणीतून समोर आलेले आहे. मनुष्यबळ सल्लागार कंपनी मॅनपॉवर ग्रुपने ही पाहणी केलेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीतील रोजगार वाढ 12% कमी राहणार असली तरी ती मागील तिमाहीच्या तुलनेत 5% अधिक असेल असे या पाहणीतून समोर आलेले आहे. तर 2020 पर्यंत कोणती असेल रोजगाराची क्षेत्रे ते आपण बघूया. एक आहे VFX आर्टिस्ट, म्हणजे ॲनिमेशनच्या फील्डमध्ये काम करतात. त्यानंतर कम्प्युटर विजन इंजिनियर, नंतर वायरलेस नेटवर्क स्पेशालिस्ट, एम्बेडेड सिस्टीम प्रोग्राम, ऑटोमोबाईल ॲनालिटिक्स इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च, मशीन लर्निंग बेस्ड, त्यानंतर 3D प्रिंटिंग टेक्निशियन, व्हेइकल सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आणि सस्टेनेबिलिटी इंटिग्रेशन एक्सपर्ट. तर ही जी क्षेत्रे आहेत ही यांच्यात मोठ्या प्रमाणात समोर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर भात शेतीमध्ये काळ्या बिबट्या. आपण बघतोय, चित्रामध्ये बघतोय की भात शेती दिसत आहे आणि त्यात सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. तर त्यातून बिबट्या घडवण्यात आलेल्या आहे. या आर्टचे नाव आहे पॅडी आर्ट आणि हे जपानमध्ये फार प्रसिद्ध आहे. तर ही पुण्यात प्रथमच पॅडी आर्ट साकारण्यात आलेली आहे आणि ती साकारली आहे
वनस्पतिशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या हस्ते ही साकारण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या डोंजे फाट्याजवळ त्यांनी ही आर्ट साकारलेली आहे. आणि असा झाला या आर्टचा जन्म. आपण थोडक्यात बघून घेऊ आर्टचा जन्म कसा झाला. तर दक्षिण जपानमधील अमोरी जिल्ह्यात असलेले इकानादाते या गावी पॅडी आर्टचा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्ष भात शेती केली जाते. ही भात शेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भात शेतीतील 2000 वर्ष झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून पॅडी आर्ट ही कला जपानमध्ये 1993 लोकप्रिय झाली. इकानादाते या गावात होणाऱ्या या उत्सवाची माहिती इंगळहळीकर यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आणि ते प्रेरित झाले आणि त्यांनी शेतात ही कला साकारलेली आहे. तर पॅडी आर्ट लक्षात ठेवा. भात शेतीमध्ये त्यांनी पॅडी आर्ट ही केलेली आहे. यानंतर टॅगमुळे महामार्गावरील वाहने होणार फास्ट अशी हेडिंग केलेली आहे. तर टोल वसुलीसाठी हायटेक यंत्रणा आता जे NHAI आहे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे त्यांनी राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे फास्टॅग योजना. तर यामुळे वेळेची बचत होणार आहे व इंधनाचीसुद्धा बचत होणार आहे. तर कशी असेल सुविधा आपण ते बघूया. फास्टॅग लावलेल्या वाहनांसाठी सर्व नाक्यावर एक स्वतंत्र लेन असेल. वाहन टोल नाक्यावर प्रवेश करतानाच ऑटोमॅटिक बूमच्या सहाय्याने वाहनाला ग्रीन सिग्नल मिळेल. टोल नाक्यावरून पास होताच SMS द्वारे प्रवाशांना मोबाईलवर टोल वसुलीची माहिती मिळणार आहे. टॅगमध्ये किती शिल्लक रक्कम आहे आणि किती कपात झाली याचीसुद्धा माहिती यामध्ये मिळणार आहे. फास्टॅगचे आपण थोडक्यात फायदे बघून घेऊया. तर टोल नाक्यावर रांगेत थांबणे पैसे देणे यासाठी वेळ घालवण्याची आता गरज नाही. परिणामी वेळ व इंधनाची बचत होणार आहे. विशेषतः फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल दरामध्ये 7.5% कॅशबॅक सवलत दिली जाणार आहे. म्हणजे याने इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि कॅशबॅक भेटणार आहे. त्यामुळे पैशाचीसुद्धा बचत होणार आहे. आणि हे सर्वत्र राबवण्यात येणार असल्यामुळे याचा फायदा जे वाहनधारक आहेत त्यांना होणार आहे. आणि ई गव्हर्नन्स आणि त्याचबरोबर जे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्या टॉपिकमध्ये हा भाग मोडतो. यानंतर साठे स्मारक समितीवर गोरखे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची कारवाई गतिमान करण्यात आलेली आहे. त्यासाठी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि घाटकोपर परिसरात चिराग नगरात अण्णाभाऊंच्या वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या समितीत पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी जे नेते होते व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याची मागणी होत होती आणि त्याकरता एक समिती नेमण्यात आलेली आहे जिचे अध्यक्ष आहेत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे. आणि त्यात आता गोरखे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर तेल कंपन्याच्या नफ्यात वाढ माहितीच्या अधिकारातून झाले स्पष्ट. करापोटी 1,15,000 कोटी सरकार जमा. तर पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमागे तेल कंपन्यांना तोटावरून काढण्याचे सरकारकडून देण्यात येणारे कारण ही निव्वळ धूळपेक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गेल्या 3 वर्षात कंपन्याच्या नफ्यात तब्बल 40% वाढ होत आहे आणि तसेच त्यांनी विविध करापोटी जवळपास 1,15,000 कोटी केंद्र शासनाच्या तिजोरीत भरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा हलका होत असल्याचे RTIमधून स्पष्ट झालेलं आहे. तर आपण बघतो आहे की सध्या त्यांचे इंधन दरवाढ आहेत ती रोजच्या रोज होत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑईलच्या ज्या किमती आहे जे कच्च्या तेलाच्या किमती आहेत त्या कमी आहेत आणि सरकारी कंपन्या आता दरवाढी मागे घेण्यास तयार नाही आणि पेट्रोल व डिझेलच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर त्यासाठी सरकारने सरकारी कंपन्यांना तोटा होत आहे हे कारण दिलेले होते. परंतु RTIमधून हे स्पष्ट झालेले आहे की असं कुठलाच तोटा होत नसून उलटा नफाच होत आहे. आणि त्याकरता 2013 व 2017 आकडे यात दिलेले आहे. तर 2013 जवळपास तेल कंपन्याचा नफा आपण बघूया 25,341 कोटी इतका नफा होता. तो आज आता 2017 झालेला आहे 51,000
842 कोटी रुपये इतका. आता तेल कंपन्यांचे रिझर्व सरप्लस जवळपास 1,02,979 कोटी होते 2013 आणि 2017 ते झाले 1,40,722 कोटी रुपये. आणि सरकारला 2013 4,312 कोटींचा लाभांश मिळालेला होता, तो लाभांश यावर्षी 21,998 कोटी रुपये इतका मिळत आहे. तर म्हणजे की सरकार आपल्या फायद्यासाठी कसा वापर करून घेत आहे सरकारी कंपन्याचा, ते याच्यातून दिसते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांना पॅन, तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी बायोमॅट्रिक पद्धतीवर आधारित 12 अंकी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक उद्योग व स्वयंसेवी संस्थांसाठी 10 अंकी पॅन कार्ड अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थेकडे येणाऱ्या देणग्यांचे खर्च व जे देणगी आहे त्यांची जी नोंद आहे ती सरकारकडे होणार आहे. आणि यामुळे काळा जो पैसा आहे तो कुठं इथं वळता करून घेण्यात येत नाही आहे ना, हे त्यांना चेक करणं शक्य होणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवहार मंत्रालयाने प्राप्तिकर कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा तसेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. तर यामुळे काय होणार, तर बेनामी व्यवहारांचा पर्दाफाश होणार आहे. उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांना पॅन कार्ड बंधन केल्यामुळे संबंधित कंपन्यांना व स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांना, मालकांना व प्रवर्तकांना संशयित जे व्यवहार आहेत त्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. आणि जेणेकरून संबंधितांच्या जे बेनामी मालमत्ता आहे किंवा बेहिशेबी व्यवहार आहे त्यांचा पर्दाफाश करणे आता सोपी होणार आहे. तर पॅन कार्डचा हा देखील एक आता जे सक्ती आहे ती करण्यात येऊ शकते. यानंतर पुन्हा हवी चलनात 1,000ची नोट, 69% भारतीयांचे मत नोटबंदीनंतरच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 व 1,000ची नोट जी नोट होती ती चलनातून बाध्य केली, म्हणजे डिमोनिटायझेशन झाले आणि त्या बँकेत जमा केल्या. त्यानंतर 1,000ची नोट आहे ती चलनातून रद्द केली आणि त्याऐवजी 2,000ची नोट ही चलनात आणलेली होती. तर यावर एक सर्वे घेतलेला होता, तर त्या सर्वेमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की 69% भारतीय आहेत त्यांचं असं म्हणत आहे की 1,000 रुपयाची नोट ही परत येणे आवश्यक आहे. आणि नोटबंदीनंतर जी रिझर्व्ह बँकेने 2,500 रुपयांच्या नोटा व्यवहारात आणल्या, मात्र अजूनही 1,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यास हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे लोक चिंतित आहेत, कारण जे 2,000 रुपये आहेत त्याची चिल्लर आपल्याला मिळत नाही आणि मोठी नोट असल्याकारणाने ती लवकर खर्चसुद्धा करता येत नाही. आणि त्या अनुषंगाने पुन्हा 1,000ची नोट बाजारात यावी असं काही लोकांना वाटते. यानंतर अमेरिकेबरोबर चले चलो, तर अमेरिका ही आपलं म्हणजे भारताचा मित्र देश आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण शस्त्रास्त्र देखील खरेदी करतो आणि रशियाला मागे टाकून गेल्या 5 वर्षात अमेरिकेकडून शस्त्रास्त्रासंबंधीचे सर्वाधिक करार करण्यात येत आहे. आणि 2007 15 अब्ज डॉलरची कंत्राटे ही अमेरिकेला मिळालेली आहेत. तर थोडक्यात आपण बघूया कुठले करार झालेले आहे 2007 करार. तर खरेदी केलेली सामग्री आपण प्रथम बघूया, CC-17 ग्लोब मास्टर आणि 3 सामरिक एअरलिफ्टर यांची, ग्लोब मास्टर 3 सामरिक एअरलिफ्टर याची 10 संख्येत आपण खरेदी केलेली आहे. त्यानंतर सुपर हर्क्युलस प्लेन जे आहेत त्याचे 13 असे प्लेन्स घेतलेले आहे. 12 आपण P-8I सागरी टेहाळणी विकणारी विमानं आपण घेतलेली आहे. 145 अल्ट्रालाईट तोफा ज्या M777 तोफा आहेत त्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 22 अपाची अटॅक आणि 15 चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर घेतलेले आहे. आणि यानंतर अमेरिकेसोबत काही अपेक्षित करार आहे, त्यात पहिला आहे 22 MQ-9B गार्डियन ड्रोन याबद्दलचे करार आणि आणखी 6 अपाची अटॅक हेलिकॉप्टर आणि त्याचबरोबर FC
सेवन्टीन ग्लोब मास्टर सॉरी एक C-17 ग्लोब मास्टर 3 तर हे करार करणे अपेक्षित आहे. आणि युद्ध सराव आपण जवळपास दरवर्षी करत असतो. अमेरिकेसह जापानबरोबर तीन देशांचा मोठा मलबार युद्ध सराव जुलै महिन्यात हा सराव बंगालच्या उपसागरात झालेला होता. आर्मी युद्ध अभ्यास युद्ध सराव अमेरिकेमध्ये लुईस मॅकार्ड संयुक्त तळावर होण्याची चर्चा आहे. त्यानंतर काही संयुक्त प्रकल्प 7 जिनची म्हणजे नौदल यंत्रणा हवाई यंत्रणा विमानवाहू नौकेच्या यंत्रणा जेट इंजिन यावर प्रक्रिया सुरू आहे. मोबाईल इलेक्ट्रिक हायब्रिड जनरेटर आणि आण्विक व जैविक त्याचप्रमाणे रासायनिक युद्ध पद्धतीपासून बचावासाठी गिअर असे वीस लाख डॉलरना खरेदी करण्यात आलेली आहे. त्यानंतर फ्युचरिस्टिक हेलिकॉप्टरची अमेरिकेकडून ऑफर आहे. पायदळासाठी लढाऊ विमाने F-16 किंवा F-18 ही लढाऊ विमाने घेण्यातसुद्धा येऊ शकतात. त्यानंतर द्विस्तरावरील करार तर डिफेन्स टेक्नॉलॉजी व ट्रेड इनिशिएटिव्ह 2012 हा करार केलेला आहे. त्यानंतर भारत अमेरिका संरक्षण संबंधीची 10 वर्षाची चौकट असा 2015 करार आहे. त्यानंतर एशिया पॅसिफिक व हिंदी महासागर क्षेत्रासाठी संयुक्त सामरिक उद्दिष्ट 2015 हा करार केलेला आहे. रसद पुरवठा करार 2016 केलेला आहे. त्यानंतर अमेरिकेकडून भारताला मोठा संरक्षण भागीदार म्हणून दर्जा देखील देण्यात आलेला. तर ही होती महत्त्वाची माहिती. आपण आपले जे अमेरिकेसोबत जे सैन्य संबंध आहे ते फार चांगले असून त्याची माहिती या लेखाद्वारे देण्यात आलेली. यानंतर पद्मभूषणसाठी धोनीची शिफारस. क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल BCCI ने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची जी आहे प्रतिष्ठित जे पद्मभूषण या नागरी पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे. तर त्याची निवड झाल्यास धोनीला पद्मभूषण हा अवॉर्ड भेटू शकतो. यानंतर पॅरिस कराराला भारत बांधील. तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत गेलेले आहेत. त्या न्यूयॉर्कमध्ये बोलत होते आणि तिथं त्यांनी सांगितले की हवामान बदलासंबंधी झालेल्या पॅरिस कराराला बांधील राहण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आणि एवढेच नव्हे तर या कराराच्या कक्षेच्या बाहेर जाऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करण्याची भारताची तयारी आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण संबंधी झालेल्या करारावर नेत्यांच्या शिखर परिषदेत त्या बोलत होत्या. अमेरिकेने पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला. भारत आणि चीनसारख्या देशांना या करारातून अधिक फायदे मिळत असल्याचे कारण सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेत असल्याचे सांगितले. कार्बन उत्सर्जनात भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक लागतो. परंतु दरडोई जे कार्बन उत्सर्जन आहे आपण त्याच्यात मागे आहे. आणि December 2015 190 हून अधिक देशांनी मिळून पॅरिसमध्ये करार केलेला होता. जागतिक सरासरी तापमानातील जी वाढ आहे ती रोखणे आणि ती 2 डिग्रीपेक्षा कमी ठेवण्याचे उद्दिष्ट यावेळी करण्यात आलेले होते. आणि 1997 झालेल्या क्योटो प्रोटोकॉलची जागा आता या कराराने घेतलेली आहे. तर ही होती महत्त्वाची माहिती. यानंतर शेवटची चालू घडामोडी होती. आशा करतो आजचं लेक्चर आपल्याला आवडलं असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला हिट करणं विसरू नका. त्याने लेटेस्ट ज्या नोटिफिकेशन आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि इतर घडामोडी व इतर गोष्टींसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल @MPSCMantra. धन्यवाद.